पुढील कॅटेगरी आहे सर्वोत्कृष्ट नव उद्योजक व्यावसायिक गुंतवणूकदार. खरं पाहायला गेलो तर आपला इकडचा हा जो एक अँटिना आहे त्याच्यामध्ये सतत नवीन नवीन विचार चालू असतात, खूप चांगल्या व्यावसायिक संकल्पना त्यात तयार होत असतात, पण याला कुठेतरी गरज लागते ती वित्ताची, अर्थाची, आणि ती योग्य प्रकारे जर मिळाली तर खरोखर ती संकल्पना आपण अस्तित्वात आणू शकतो. त्यामुळे एका छान संकल्पनेला अस्तित्वात आणण्यासाठी आर्थिक दृष्टीने मदत करणं आणि ती आपली नैतिक जबाबदारी म्हणून कन्सिडर करणं, म्हणून ही कॅटेगरी आम्ही खास नियुक्त केलेली आहे. आणि या कॅटेगरीमध्ये सांगायचं झालं तर मरणानंतर आपण किती सुखदायक होऊ शकतो किंवा आपल्याला ज्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्याच्यासाठी जे एफर्ट्स घ्यावे लागतात ते किती इझी वे प्रोव्हाइड करू शकतो, ही एक संकल्पना. आणि जेव्हा मांडली तेव्हा याला गुंतवणूकदार कसे मिळतील हा विचार फार मोठा वाटतो, पण खऱ्या अर्थाने त्यांना गुंतवणूकदार लाभले आणि ही संकल्पना एक्झिक्यूट झाली. त्यामुळे डेफिनेटली आमच्या या कॅटेगरीचे विजेते आहेत सुखांत. मी विनंती करतो सुखांतच्या टीमने व्यासपीठावरती यावे. मी विनंती करतो नितीन पोतदार सर यांनी त्यांना फेलिसिटेट करावे. आखिरी सफर की शुरुआत शोक में डूबे अपनों से नहीं होती. ऐसे में दोस्त पड़ोसी या खुद रिश्तेदार भी ना हो तो अंतिम संस्कार भी आउटसोर्स कराया जा सकता है. मुंबई में सुखांत नाम की ये सेवा ऐसे लोगों के लिए शुरू हुई है. और ब्यौरा पहुंचाने का वादा भी. इसमें भी पैकेज है जिसका शुरुआती दाम 10,700 रुपए से शुरू होता है. बुजुर्ग मानते हैं कि ये सेवा अब एक खास वर्ग की जरूरत बन सकती है. मेरा भी लड़का है वो यूएसए में ही है, मैं अकेला ही हूँ, मेरे एक कई किसान है तो मेरे को भी वो फीलिंग है कि वो कभी आएगा कभी नहीं आ सकता है. बदलते शहरी परिवेश में हमारी पीढ़ी को दोस्त बनाने तक की फुर्सत नहीं है. इसी पीढ़ी ने बच्चों के संस्कारों का आउटसोर्सिंग नाना नानी दादा दादी को कर दिया था. शायद अगली पीढ़ी तक अंतिम संस्कारों का आउटसोर्सिंग आज सुनने में पटा लगे लेकिन भविष्य में शायद ये भी चलन बन जाएगा. मुंबई से कैमरा पर्सन दिनेश मंगलानी के साथ योगेश दामले, एनडीटीवी इंडिया. सुखांतच्या टीमपैकी कुणातरी एकाला त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो प्लीज. नमस्कार स्तब्धत सगळे मित्रांनो. मराठी 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 आपलं आणि अर्थसंकेत. माननीय रंगमंचावरील आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो. आणि मित्रांनो तुम्हाला अर्थसंकेत आणि आता एक ज्यांनी गावावरून अर्थबोध लोकांना सगळं गणित वगैरे वगैरे तर जेव्हा ही कल्पना मला सुचली त्यानंतर मी ही कल्पना पहिल्यांदा मांडली ते सगळे मराठी होते. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांनी सगळ्यांनी मला होकार दिला. कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आत्ताच व्यासपीठावरून तुम्हाला सांगितलं की 2050 साली आत्ताचे सगळे तरुण आहेत ते सगळे म्हातारे होणार आहेत. मृत्यू आहे म्हणजे जन्म आहे. करेक्ट. म्हणजे मी यांना त्या गोष्टी मराठी माणसं कधीच बिझनेसचा विचार करत नाही तो त्यांना मी नेमका बटवला की आपल्यासमोर 225 कोटी लोक आहेत आणि 225 कोटींना जर आपण फक्त 30,700 जर मोजलं तर 225 किती होत आहेत बघा तुम्ही. संख्या देखील आपल्याला मोजता येत नाही. आणि लगेच हे माझे स्नेही लगेच ताबडतोब त्या व्यवसायाला सुरुवात करायला तयार झालो. आम्ही त्याच्यावर बराच अभ्यास केला. 1 जानेवारीपासून सुरुवात केली. आणि मित्रांनो बिझनेस हा कठीणच नसतो हे आम्हाला वाटायला लागलं. आणि असं इतक व्यासपीठ आम्हाला त्या मिळू लागली. आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की खरंच पॉझिटिव्ह आहे माझा बिझनेस किंवा आम्ही जे काय करतो ही खरंच आणि सामाजिक गरज आहे. मॅडमनी पण मान हलवली की जर ते मेडिकल आहे तर ही सुद्धा तेवढीच गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं आणि म्हणून आम्ही त्याचं नाव सुखांत असं ठेवलंय आणि श्रद्धांजली आत्मसन्मानचे. थँक्यू मित्रांनो.